नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। दलालांमुळे वस्तू महाग मिळतात तेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याच्या भल्यासाठी सर्व क्षेत्रातील दलाली संपावी असं आवाहन प्रसिद्ध नाट्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलं। संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने आंबा महोत्सवाचं उद्घाटन रविवारी शरद पोंक्षे यांच्या हस्ते झालं। ठाण्यातील नौपाडा विष्णुनगर येथील भगवती मैदानात ते बोलत होते। यावेळेस आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, माजी खासदार संजीव नाईक, सीताराम राणे, राजेंद्र तावडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि ग्राहकांना चांगल्या प्रतीचा आंबा चाखता यावा यासाठी दरवर्षी या महोत्सवाचं आयोजन केलं जातं। यंदा या महोत्सवाचं 15 वर्ष आहे। हा केवळ महोत्सव नसून एक चळवळ असल्याचं आमदार श्री संजय केळकर यांनी सांगितलं। रविवार 1 मे या दिवशी महोत्सवाचं उद्घाटन पंचकन्यांच्या हस्ते आंब्याचं पूजन करून करण्यात आलं। यावेळी सीताराम राणे यांच्या मालवणी भाषेमध्ये गाऱ्हाणं घालून करण्यात आलं। याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी हा आंबा महोत्सव म्हणजे आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हक्काचं व्यासपीठ असून एक प्रकारची पर्वणी असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं। यंदाच्या आंबा महोत्सवामध्ये एकंदर 45 स्टॉल असून सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी खवय्ये यांनी या आंबा महोत्सवाला अवश्य भेट द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं आहे। ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेती, जलसंधारण, आदिवासी विकास या क्षेत्रांबरोबरच शहरातही मोठ्या प्रमाणावर प्रकल्प उभारणी होत आहे। सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यात अनेक योजना प्रगतीपथावर असून त्यातील काही योजना पूर्णत्वाकडे गेल्या आहेत। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे देखील आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत येथे पोलीस मैदानात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त जयजित सिंह, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांडगे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल, होमगार्ड, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, महिला पोलीस, ठाणे महापालिका सुरक्षा दल आदींनी मानवंदना देऊन संचलन केलं। पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी संचलनातील दलाचं निरीक्षण केलं। यावेळेस पालकमंत्र्यांनी दिवंगत शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवाराशी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, पोलीस बांधवांच्या परिवारातील सदस्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला। महाराष्ट्र दिन तसंच कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हा प्रशासन आणि प्रतिनिधी हे विकासाची दोन चाकं समान रीतीने चालत असल्यामुळे ठाणे जिल्ह्याचा विकास होत असल्याचं स्पष्ट केलं। आंब्यातला आरंडी म्हणजेच रत्नागिरी आणि देवगडचा अस्सल हापूस आंबा ठाणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आता हा हापूस आंबा कधीही कुठेही अगदी घरपोच नैसर्गिक प्रक्रियेने पिकवलेले चवदार चविष्ट रत्नागिरी आणि देवगडचे अस्सल हापूस आंबे थेट आपल्या घरात मराठ पोळ्या उद्योजकाच्या प्रामाणिक प्रयत्नाला हवी तुमची साथ, मग उचला फोन आणि घरपोच डिलिव्हरीसाठी कॉल करा 9372144140 आणि 9372966581। स्वामिनी ॲग्रो फार्म, सेलिब्रेशन हॉल शेजारी, सर्व्हिस रोड, 5 पाखडी, ठाणे। के फॉर कुर्ता, एच फॉर हाउस, मग डी म्हणजे काय? येस, डी फॉर डिस्काउंट। कुर्ता हाऊसमध्ये मिळेल आपल्याला 1000 रुपयापर्यंतच्या खरेदीवर 10% डिस्काउंट आणि 1000 पासून 5000 रुपयापर्यंतच्या खरेदीवर चक्क 25% डिस्काउंट। येस, 25% ऑफ। कुर्ता हाऊस, जिथे मिळतील आपल्याला कुर्त्यांच्या अप्रतिम व्हरायटीज। आपला प्रत्येक मंगल प्रसंग साजरा करा कुर्ता हाऊसच्या अप्रतिम कुर्त्यांसह। कुर्ता हाऊस, शिवाजी पथ, भानुशाली हॉस्पिटल जवळ, स्टेशन जवळ, ठाणे पश्चिम। कुर्ता हाऊस। हॉटेल शामियाना, येऊरच्या निसर्गरम्य परिसरातील एक आतिथ्यशील जागा। हॉटेल शामियाना, व्हेज, नॉनव्हेज, पंजाबी, चायनीज आणि खास
महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणासाठी एकच नाव हॉटेल शामियाना। येऊरचा थंडगार निसर्ग आणि शामियानाचे लज्जतदार पदार्थ। नवीन वर्षात आणखी काय हवं? हॉटेल शामियाना, एकदा नक्की आना। फळांचा राजा अर्थातच आंबा आणि आंब्यांचा राजा अर्थातच हापूस आंबा। मग हापूस आंब्यांचा राजा देवगडचा हापूस। देवगडच्या अस्सल हापूसची चव चाखायची असेल तर ठाण्याच्या काळे बंधूंना पर्यायच नाही। कुठलीही रासायनिक प्रक्रिया न केलेले आणि गवतामध्ये पिकवलेल्या हापूस आंब्यांसाठी काळे बंधू वारे कंपाऊंड घंटाळी मंदिराजवळ ठाणे आणि देढिया निवास नेहरू मैदान डंबिवली। संपर्क 9819169218। काळे बंधू। लक्षात ठेवा, आमची कुठेही शाखा नाही। काळे बंधू। अधिराज बुटीक ब्राइडल वेअरचा 50% सेल। काय 50% सेल? हो 50% सेल। अहो काही काय, अहो अगदी खरं आहे। अधिराज बुटीक आपल्यासाठी घेऊन आला आहे 20 नव्हे 25 नव्हे तर चक्क 50% बंपर सेल। अधिराज बुटीकमध्ये मिळतील उत्तमोत्तम कारागिरांनी तयार केलेल्या ब्राइडल वेअरच्या साड्या, घागरा, चोली, मॅचिंग ब्लाउजेस आणि आणखीही बरंच काही। तर मग आजच भेट द्या अधिराज बुटीक, शॉप नंबर 2, घंटाळी, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9987183839। अधिराज बुटीक, घंटाळी, ठाणे। ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच। बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन। केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात। असंख्य व्हरायटीज। बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 8850659601। बॅरॉन। रमजान ईदच्या निमित्ताने ठाण्यात पोलिसांकडून महागिरी मोहल्ला येथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस सर्वधर्मीय नागरिक, पोलीस अधिकारी आणि सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते। समाजात सर्व धर्मांनी एकत्र राहून सामाजिक सलोखा जपला पाहिजे, त्या अनुषंगाने या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचं पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितलं। ठाण्यातील महागिरी मोहल्ला येथे गेले 53 वर्ष अशा प्रकारच्या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येत असून कोरोना काळात या पार्टीचं आयोजन करण्यात आलं नव्हतं। यावर्षी मोठ्या उत्साहात इफ्तार पार्टीचं आयोजन करून सर्वधर्मीय नागरिकांनी यावेळेस आपली उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाला खासदार राजन विचारे, माजी महापौर नरेश म्हस्के, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। एकीकडे बेरोजगारीमुळे तरुणाईच्या नैराश्याचा फायदा घेऊन धर्मांध शक्ती आपल्या देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न होत असताना तरुणांना योग्य मार्ग दाखवून त्यांना रोजगार देण्याचं काम काँग्रेसच्या सचिन शिंदे यांच्या माध्यमातून कामगार दिनी झालं। अशा प्रकारच्या कार्य सर्व स्तरातून झालं पाहिजे असं मत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं। ठाणे जिल्हा इंटक काँग्रेसच्या वतीने 1 मे महाराष्ट्र आणि कामगार दिनानिमित्त रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह शहराध्यक्ष आनंद परांजपे, ठाणे महानगरपालिकेचे माध्यमातून उपमहापौर पल्लवी कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या रोजगार मेळाव्यात जवळपास 18 विविध आस्थापनं सहभागी झाले होते। त्यामध्ये प्रामुख्याने सेल्स एक्झिक्युटिव्ह, कस्टमर केअर, अकाउंट्स, टेलिकॉलर, टीम लीडर, युनिट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, HR मॅनेजर, ट्रेनर, ब्रांच मॅनेजर, फायनान्स एक्झिक्युटिव्ह, व्हेरिएबल एजन्सी मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आदी पोस्टबाबत मार्गदर्शन मिळणार असून ॲक्सिस सिक्युरिटीज, बँकिंग, होम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, कनेक्शन करेक्ट, चोलामंडलम, एक्सेंचर, ICICI,
एडलवाइज लाइफ इन्शुरन्स, नेमिनाथ मोटर्स आदी कंपन्यांचे एक्झिक्युटिव्ह उपस्थित होते. शहरातल्या सगळ्या शोषित कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. बेरोजगारी वाढते है हे सत्य है, आणि त्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणं हे देवदूताचं काम आहे. एकीकडे अशा बेरोजगार तरुणांना हाताशी धरून या देशामध्ये त्यांच्या उद्विग्नतेचा, त्यांच्या फ्रस्ट्रेशनचा फायदा घेत त्यांना वेगळी दिशा दाखवण्याचं काम सुरू आहे. गांधी नेहरूंच्या विचारावर चालणारे अजूनही कार्यकर्ते आहेत आणि राहतील. जगाच्या अंतापर्यंत फक्त गांधीवाद जिवंत राहील. सचिन शिंदे हा जरी काँग्रेसचा असला तरी त्याचं कार्य मी फार जवळनं बघितलेलं आहे. अत्यंत प्रामाणिक, समाजासाठी नेहमी चांगलं काम करणारा आणि लोकांना चांगली दिशा देणारा हा कार्यकर्ता आहे. आज 1 मे कामगार दिवस आणि 1 मे महाराष्ट्र दिन हे दोन्ही दिवस एकत्र आल्यामुळे जिल्हा इंटर काँग्रेसच्या वतीनं, आपला माणूस पतिराजच्या वतीनं व सन असोसिएट यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे. जॉब फेअरच्या नावाने हा मेळावा आयोजित करत असताना संपूर्ण ठाण्यात आम्ही याची खूप चांगली जाहिरात केली आणि खूप चांगला प्रतिसाद आज सकाळपासून भेटतो आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 450 युवक आणि युवती या शिबिराला भेट देऊन गेले आहेत. बऱ्याच जणांना नेमणूक पत्रही या ठिकाणी उपस्थित असलेल्या कंपन्यांनी दिलेले आहेत. आणि जे आम्हाला अपेक्षित होतं की सद्यस्थितीची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सर्वात एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे तरुणाईला मिळणारा रोजगार. तर तरुणाईला वेळेतच रोजगार मिळाला त्या देशाचं खूप मोठं भविष्य नव्याने निर्माण होऊ शकतं. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल, रामारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडोस्कॉट स्कूल, रामारुती रोड, ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल. डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, पाचपाखडी, ठाणे. नो ॲडमिशन, रक्तस्त्राव नाही, पुनरुत्भव नाही. कॉल 9869236935. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना. मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर. आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय. आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल म्हणजेच
एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं. स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत. हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. आजचा हा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडदेव स्टेडियम शॉप नंबर 16 खाटन रोड ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.